विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत विविध चर्चांना एकीकडे उधाण येत असताना धुळे शहरात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांची जाहीर सभा होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले असून धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा हे इंडिया अलायन्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला सुटणार असल्याचा दावा इर्शाद जहागीरदार यांनी केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून धुळे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्ष लढणार असल्याचे देखील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील 24 तासात याबाबतचा तिढा सुटणार असून ती जागा महाविकास आघाडीकडून कुठल्या पक्षाला सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु धुळे शहरातून समाजवादी पक्ष पूर्ण ताकदनिशी शहर विधानसभा मतदारसंघ लढेल असा विश्वास इच्छुक उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केला आहे. उद्या 19 तारखेला सकाळी 10 वाजता अखिलेश यादव साहेब समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार इकरा हसन यांची जेल रोड धुळे इथे सभा होत आहे. ही सभा जी समाजवादी पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली त्याच्या समर्थनात ही सभा होत आहे आणि मला हे पूर्ण विश्वास आहे की महाविकास आघाडी इंडिया अलायन्सतर्फे धुळेची जागा ही समाजवादी पार्टीला मिळणार आहे आणि ही सभा जी होत आहे त्याच्या समर्थनात ही कदाचित उद्या इंडिया अलायन्सची पण सभा होऊ शकते. तर मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित राहावं, अखिलेशजींचे विचार ऐकून जावे आणि एक मी आपल्याला ह्या ठिकाणून विश्वास देऊ शकतो की जेव्हा ही इंडिया अलायन्स महाविकास आघाडीला ही जागा मिळेल तर आम्ही पूर्ण विश्वासाने ही जागा निवडून मुंबईला जाऊ आणि महाराष्ट्रात आणि धुळ्यात परिवर्तन घडू, एक भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ आणि असं शासन देऊ ज्यांनी जनमानसाचे प्रश्न सोडवणारं शासन आम्ही त्या ठिकाणी मुंबईत लोकांसाठी उपलब्ध करून देऊ. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी यादव यांची जरी उद्या धुळ्यामध्ये सभा होत असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे खासदार अबू आझमी यांनी त्या ठिकाणी 12 जागा या समाजवादी पक्षाला देण्यात याव्या अशी आग्रही मागणी त्यांनी काल झालेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान त्या ठिकाणी केली. या ठिकाणी आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच वाट्याला या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून येण्याकरता आम्ही सर्वजण महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक दिलाने त्या ठिकाणी काम करून या ठिकाणी मशाल या चिन्हावरती येणारा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही निवडून आणणार आहोत. लोकनायक न्यूज